राणे कुटुंबियांनी सातत्याने विरोध केला, मात्र या विरोधाची पर्वा आम्ही करत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजची भव्य इमारत उभी करून शेकडो तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करून जिल्ह्यात सुरू असलेली आरोग्याची वणवण थांबवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पडेल ग्रामीण रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वर्षभरामध्ये आता काही दिवस राहिलेले वर्ष संपेल आणि नवीन वर्षाची सुरुवात अवघ्या 7-8 दिवसामध्ये होईल, पण या सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवून एक वैद्यकीय मदत देण्याचं काम शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून होत आहे. मगाशी सर्वांनीच सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने आरोग्याच्या चांगल्या सोयी नाहीये. चांगले मोठे दर्जेदार डॉक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये खूप आहेत, आपल्या जिल्ह्यातून इतर भागामध्ये जाऊन राहणारे खूप आहेत, पण खास करून कणकवली कुडाळ ह्या भागामध्ये जे मोठे मोठे डॉक्टर्स आहेत त्यांचे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसे डॉक्टर्स किंवा ग्रामीण रुग्णालयातून तसे डॉक्टर्स मिळण्याची आवश्यकता होती. आणि यासाठी आपण ज्यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेला खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध करून दिलं. आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग काय, तर त्या असं मोठं महाविद्यालय चालू झालं तर दरवर्षी किमान 100 नवीन डॉक्टर्स त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तयार होतात आणि त्याचा फायदा जिल्ह्यातल्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी होतो. आम्ही ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं, अनेकांचा विरोध होता, काही जणांनी खुसपट टाकायचा काढायचा प्रयत्न केला, काही जणांनी पडद्या मागून अडवायचा प्रयत्न केला, कारण त्यांच्या खासगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर परिणाम होत होता. त्या खासगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट कोट्यातून दरवर्षाला प्रत्येक सीट मागे 60-70 लाख रुपये मिळतात. आता सरकारीच महाविद्यालय तयार झालं तर ते 60-70 लाख गुणिले 20 एवढे दरवर्षाचं नुकसान. पण तरी सुद्धा माननीय उद्धवजी साहेबांनी दिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चांगल्या पद्धतीने चालू करून या वर्षीची तिसरी बॅच त्या म्हणजे कोरोसला शिकते. पुढच्या वर्षापासून नवीन 100 डॉक्टर्स सगळ्या प्रकारचे ह्या जिल्ह्यामधल्या जिल्हावासियांच्या सेवेसाठी देण्याचं काम माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. हे सिंधुदुर्गवासियांना अभिमान वाटण्यासारखं काम आहे. परंतु काही जे सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्गच्या नावावर आपली पोळी बाजून ज्यांनी घेतली आणि स्वतःच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं, खासगी महाविद्यालय चालू केलं, त्यांनी अद्यापही त्यांचे ते घाणेरडे उपद्व्याप सोडून दिलेले नाहीये. चांगलं चाललेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रखडवता कसं येईल, त्याच्या बिल्डिंग कशा पुढे पुढे जाता येतील, नवीन तुटदार निर्माण होणारं रुग्णालय त्याला कुठे अडथळा निर्माण करता येईल, असे अनेक उपद्व्याप त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत तथाकथित नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या माध्यमातून. आणि मग काही वेळेला चांगले अधिकारी इथे असतात, त्यांना उचलायचं दुसरीकडे घेऊन जायचं, दुसरीकडचे नाठाळ असले वृत्ती असलेले अधिकारी इथे आणून टाकायचे. पण काही जरी झालं तरी सिंधुदुर्गच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आड जे येतील त्यांना गाळून टाकून या जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चांगलं दर्जेदार करायचं हा निर्धार आम्ही केलेला आहे. त्याचा फायदा असा आहे बंधू भगिनीनो, म्हणजे आता मी मागे लागलोच आहे त्यांच्या म्हणजे नवीन इमारत वगैरे जी बांधायची आहेत, नवीन हॉस्पिटल, नवीन ऑपरेशन थिएटर तयार करायचे आहेत, त्यांचा संपूर्ण आराखडा करून टेंडर वगैरे काढायच्या प्रयत्नात आम्ही आहोत. पण आपलं राज्य असताना किंवा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जेवढं आम्ही गतीने काम करत होतो, दुर्दैवाने आताच सरकार केवळ आणि केवळ सिंधुदुर्गवासियांचा द्वेष करतय, मत्सर करतय, आणि इथले जे नेते त्यांचे जे आहेत ते त्यांच्या स्वतःसाठी काम करतायत. आणि म्हणून येत्या 2 वर्षामध्ये
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची टुमदार इमारत उभी राहत असताना वेगवेगळ्या आजारावरचे स्पेशालिस्ट डॉक्टर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतील अशी मला खात्री आहे. बाकी तर आहेच, बाकी मगाच्या सगळ्याच नेतेमंडळींनी सांगितलेलं आहे, खास करून कृषी विद्यापीठाची मागणी आमच्या संदीप ढोलकर आणि इतर सर्वांनी इथे ठेवलेले पडेलकर जे आहेत त्यांनी ठेवलेली आहे, आणि ती जी जागा आहे त्या जागेसाठी सुद्धा नक्कीच प्रयत्न करणार, यामध्ये कोणतीही शंका नाही. पण आजच मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली, आपल्या सिंधुदुर्गच्या एक खूप मोठे नेतृत्व तिथे दिल्लीला जाऊन बसलंय. दिल्ली काय कळलीच नाही त्यांना, नाही हिंदी समजते नाही इंग्रजी समजते, पण अशा माणसाने घोषणा केली की आडाळीमध्ये मी एनआयएमपीचा प्रोजेक्ट आणणार, की ज्या एनआयएमपीची प्रोजेक्टची सुरुवात आपल्या कारकिर्दीमध्ये आपले आरोग्यमंत्री, आपले मुख्यमंत्री, आपले उद्योगमंत्री सुभाष देसाई या सगळ्यांच्या माध्यमातून आणि माननीय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून आपण आडाळीला एनआयएमपीचं प्रोजेक्ट मंजूर करून घेतलं. पण दुर्दैव असं आहे की आत्ताचं जे आलेलं जे सरकार आहे दिल्लीतलं मोदींचं सरकार, सिंधुदुर्गला आले, किल्ल्यावर आले, पंतप्रधान आले त्यावेळेला त्यांच्या नावावर करोडो रुपये उकळण्याचं काम भाजपच्या ठेकेदारांनी केलं. ते बुरुज कसे कोसळले मी दिल्लीमध्ये संसदेमध्ये ती माहिती दिली. पण त्या आडाळीच्या एनआयएमपीला सुद्धा खोडा घालण्याचं काम सध्याच्या केंद्र सरकारने केलेलं आहे. मी मागच्याच आठवड्यात डॉक्टर सोनोवालला भेटलो आणि त्यांना विचारताना त्याची कल्पनाच नाही. आणि आज महाशयांचं मी बातमी वाचली, राणे महाशयांची, की मी आडाळीचं एनआयएमपीचं प्रोजेक्ट आणणार. कधी आणणार आहे? आता नेमकं स्टेटस काय? ते कोणाकडे गेलंय? त्या केंद्रीय मंत्र्यांनी ती ऑटोनॉमस बॉडी स्थापन केली त्याच्याकडे तो प्रोजेक्ट पाठवून दिला म्हणजे बसतानाच गुंडाळला? काही ठोकंबाजी करायची, काही चमकेशगिरी करायची? अरे अभ्यास तरी करा. आता अभ्यास करणे पण शिक्षण तुम्हाला नाही हे मी समजू शकतो, पण माहिती करून घेण्याचा तरी प्रयत्न करा. केवळ आणि केवळ जिल्हावासियांची फसवणूक करायची. ह्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही बीएसएनएल टॉवर्स मंजूर केलेले आहेत ना, हिंमत असेल तर काँग्रेस किंवा आपल्या शिंदे गट किंवा भाजपच्या लोकांनी मला समोरासमोर येऊन सांगावं किती तुम्ही मंजूर केलेत आणि किती विनायक राऊतने मंजूर केलेले आहेत. या जिल्ह्यातले नव्हे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे मोबाईल टॉवर मंजूर करून घेण्यासाठी मी जेवढे प्रयत्न केलेले आहेत त्याच्या 1% जर प्रयत्न नारायण राणेंनी केलं असेल तर समजू शकेन. कोणाला तरी पाठीमागच्या तारखेचं पत्र द्यायचं आणि ते मग चमकेशगिरी करणारे ते पत्र दाखवतात. अरे निव्वळ पत्र देऊन बीएसएनएल टॉवर मंजूर होत नाही, त्यासाठी खूप यत्न घ्या, सोसावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात. अगदी थेट सावंतवाडीचं ऑफिस, मुंबईचं ऑफिस ते दिल्ली दरबारी मंत्री महोदय हे सगळे केलेले प्रयत्न, हे किती प्रयत्न केले ते सांगण्याची माझी तयारी आहे. फक्त हे नारळ फोडायचं काम करतात, करून देताना पण सुशांत तुम्ही हाती घेतलेलं जे व्रत आहे हे अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे काम असंच पुढे पुढे चालू ठेवावं लागेल. या शिबिरामध्ये जे सहभागी झाले त्या सगळ्या नेत्र चिकित्सा करण्यासाठी आलेले तुम्ही सर्वजण, तुम्हाला सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आयुष्यामध्ये सुखी समाधानी व्हा, चांगली आरोग्य संपदा तुम्हाला प्राप्त करून घ्या. पुन्हा एकदा डॉक्टर केळकर आणि इतर त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टरांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.